सर कसा वाटला पिक्चर? छान वाटला, फॅमिलीनी पूर्ण पाहावा असा इमोशनल आणि अटॅचमेंट, फॅमिली अटॅचमेंट असणारा पिक्चर छान वाटला. स्टोरी कशी ती पिक्चर की? स्टोरी अच्छी थी, जैसे बागवान की याद आ गई. बागवान पिक्चर आया था ना अमिताभ का, हेमा मालिनी का, वैसे ही था. सेकंड हाफ थोड़ा और अच्छा लगा फर्स्ट हाफ से. सॉन्ग्स वगैरह अच्छे थे? सॉन्ग्स अच्छे थे. रश्मिका का काम कैसा लगा? मंदाना ठीक ठाक है उतना. अमिताभ का अच्छा लगा. कितने स्टार देंगे 5 में से? 5 में से 3 स्टार. लोगों ने देखनी चाहिए मूवी? हाँ जरूर देखनी चाहिए, हम लोगों को तो अच्छा लगा. और फैमिली वाइज थी पिक्चर? हाँ हाँ फैमिली वाइज अच्छी थी, फैमिली स्टोरी थी. कितने स्टार देंगे 5 में से? 5 में से देंगे 4 देंगे. मूवी म्हणजे खूपच बेस्ट आहे, अप्रतिम आहे. नीना गुप्ता मॅडमचा रोल, अमिताभचा, ॲडॉप्ट केलेली मुलं, हां आणि ज्या जुन्या काही रूढी परंपरा आहेत हां त्यासुद्धा आपलं जीवन म्हणजे लाईफ बनू शकतात. त्याच्या सुसंस्कार आणि आपल्या देशाविषयीचा एक अभिमान आणि नीना गुप्ता यांचं जे सोशल ॲक्टिव्हिटी आहे त्याला दाद द्यावी लागेल. ॲडॉप्ट करून आणलेली जी मुलं आहेत त्यांच्यावर स्वतःच्या मुलांपेक्षाही अतीव प्रेम. फर्स्ट थोडं किंचित हे वाटलं की डेथवरच आहे, पण मग खूप इंटरेस्ट वाटला. मी 5 पैकी 5 देणार. न्यू जनरेशनला कदाचित हा चित्रपट लवकर लक्षात येऊ शकणार नाही, पण त्यांनीसुद्धा हा चित्रपट पाहिलं पाहिजे. म्हणजे भावनाप्रधान आहे, संस्कृती आहे, त्याच्यानंतर परंपरा आहे, आपलं जीवनमान कसं असावं याबद्दलचं एक वेगळंपण त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनच्या माध्यमातून दाखवलं आहे. पीस आणि म्युझिकच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय घाईगडबड करण्यात आलेली नाही. कुठं कुठं खूपच मोठा असा आवाढव्य म्युझिक असतो असा नाही, पीसफुल म्युझिकसुद्धा आम्हाला पाहायला भेटला. म्हणजे खरं तर न्यू जनरेशनसाठी त्यांनी असे चित्रपट पाहिले पाहिजेत. आपण अगदी आधुनिक चित्रपट पाहतो सगळं, पण हे चित्रपट त्यांनीसुद्धा या जनरेशनने पाहणं गरजेचे वाटतात.